कौशल्य प्रशिक्षणांमधून राष्ट्रहित व जनभागीदारी शक्य, डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचे वक्तव्य. जेएसएसच्या G20 जनभागीदारी विविध उपक्रमांची रायगड जिल्ह्यात सुरुवात. भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याभरामध्ये दिनांक 1 जून ते 15 जून या 15 दिवसांच्या कालावधीत G20 जनभागीदारी विविध उपक्रमात सुरुवात दिनांक 1 जून 2023 रोजी चौल अलिबाग येथून करण्यात आली. G20 जनभागीदारीमध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाची भूमिका व कर्तव्य सांगत असताना कौशल्य प्राप्तीतून राष्ट्रहित साधणं शक्य आहे असे मत संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष संगीतांजली ओक, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात JSS च्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून भारतभरात 15 दिवसीय G20 जनभागीदारी जनजागृती उपक्रम राबवले जात आहे. त्यानिमित्ताने आयोजित कौशल्य आधारित शोभिवंत बॅग बनवण्याच्या स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा कार्यक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे, प्रशिक्षिका सौ रेखा घरत, पूजा रुमडे, सौ प्रतीक्षा चव्हाण, अकाउंट मॅनेजर सौ सुकन्या नांदगावकर व सौ वेदांती पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कर्मचारी श्री हिमांशु भालकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी केले. महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, अलिबाग. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून आपण G20 उपक्रम या ठिकाणी राबवित आहोत. चौल अलिबाग या ठिकाणी आपण शोभिवंत बॅग बनवणे कौशल्यावर आधारित स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर कौशल्यावर आधारित उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचं देखील आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आज 1 जून 2023 निमित्ताने पहिला दिवस उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. जन भागीदारी राष्ट्र का विकास सबकी जिम्मेदारी वंदे मातरम भारत माता की जय. जन भागीदारी G20 जन भागीदारी राष्ट्र का विकास सबकी जिम्मेदारी राष्ट्र का विकास